लागली आहे त्याच्यात उद्या जन्माष्टमीचा उपवास. उद्या दिवसभर उपाशी राहायला लागणार. आत्ताच काहीतरी खायला हवं. आमची स्नेहल काय ऑफिसला जाऊन बसेल हादडत तिकडे. सफारींसाठी वसुधा आहेतच प्रेमाने खाऊ घ्यायला. आमच्या भागात मात्र ठणठण गोपाळ. वसुधा ऋषीचं काम झालं म्हणून बनवले असते. पचका झालाय सगळा. पण पुरणपोळ्यांचा पचका होऊन द्यायचा नाही. पुरणपोळ्या पोटात केल्या पाहिजे. काय मोठी आई, काय हे, काय झालं तुमच्या वाटण्यांचं? चक्क तुम्ही आमच्या भागात बसून आमच्या भागातल्या पोळ्या खाताय. कुठे गेले त्या सगळे नियम, तुमचा स्वाभिमान जो तुम्ही एरवी ऋषीला शिकवत असता? कुठे गेलं त्या सगळं? जरा देवाला घाबरा ना, तो बघतोय सगळं वरतून. तुमचे सगळे अपराध मी माझ्याकडे लिहून ठेवलेले. मी गप्प बसले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मी सोडलंय. उद्या जन्माष्टमी, त्यावरच एक उदाहरण देते. शिशुपालाचे 99 अपराध श्रीकृष्णाने सहन केले, तो गप्प बसला. पण जेव्हा 100 अपराध झाले ना, तेव्हा श्रीकृष्णाने भर राज्यसभेत शिशुपालाचं मुंडकं छाटलं होतं.